इथला तरी कडक गुड भट्ट्यानं टेचताना आणि त्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरणी बसला. वरणी बसला म्हणजे अतिशय खोलवर जखम झाली. तो घाव इतका वरणी बसला याचं मनोज्ञान मला उशिरा कळावं. मनोज्ञान म्हणजे खोलवरचं अधिक संज्ञान. घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातली. पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं गेलं म्हणून इतरांनी आश्चर्याने तोंडात बोट घातले. आश्चर्याने तोंडात बोट घातले म्हणजे नवल वाटले. सर्वांना नवल वाटलं की तू डावखोरी असताना उजव्या हाताचं बोट ठेचलं गेलं कसं. आणि 3 महिने चाललेला बोटावरचा खर्च, त्यावर लागणारा वेळ, वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची माझ्यावर वेळ आली. लेखिकेला म्हणायचंय की मला पश्चातापाची वेळ आली. ती डावरी असताना तिच्या उजव्या हाताला जबरदस्त असा मार बसला आणि त्यावर जगभर होणारी चर्चा, वायफळ गोष्टी आणि वेळ या गोष्टींमुळे लेखिकेच्या डोक्याला मनस्ताप झाला आणि पश्चातापाची वेळ आली. सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली. लेखिकेला एका जाहिरातीची आठवण झाली. मलम मलिये काम पे चली, मलम मलिये काम पे चली. मी बोटावर मलम लावलं म्हणजे काय, बोटावर मलम लावलं आणि काम करायला लागले. पण कामासाठी ते मळी सुद्धा नाही वळली. पण कामासाठी सुद्धा ते बोट मात्र काही उपयोगी येत नव्हतं, ते दुखतच होतं. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असता. लेखिका त्या बोटाला बेटा म्हणते, बेटा म्हणजे मुलगा म्हणते, की मी बोटाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या बेट्याला म्हणजे त्या बोटाला राग आला असणार. त्यामुळे मानी म्हणजे अभिमानी गर्विष्ठ असं बोट माणसासारखं ताटून बसलं. ताटून बसले म्हणजे फुगून बसली. जसं एखादा मुलगा घाला रागवलं की कसा फुगून बसतो, कोपऱ्यात जाऊन बसतो, तसं ते मानी बोट फुगून बसलं. आता या बेट्याला म्हणजे बोटाला, लेखिकेच्या बेट्याला म्हणजे बोटाला ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काठीचा आधार. बुडत्याला काठीचा आधार म्हणजे काय, की खूप मोठ्या संकटात असणाऱ्याला एक उपयोगी अशी मदत म्हणून मी वागायचं ठरवलं. की नाही, वादा या बोटाला लागलं हे लहान बाळासारखं मला वागावं लागेल म्हणजे मला कमी वेदना होतील आणि ते लवकर बरं होईल. पण बोट मानेल तेव्हा ना ते अतिशय फुगून बसलं, मोडेंवर वागणार नाही. त्याचा स्वभाव कसा झाला, मोडेंवर वागणार नाही आणि ताटच्या ताट राहील. टम फुगलं, टम असं बोट त्याही स्थितीत जरा मस्का लावून पावा म्हणून मी तेल मालिश केली. तेल मालिश केली म्हणजे चोळलं. पण बोट मात्र ताटच्या ताट.